मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच ST बाबत एक नवीन अपडेट देणार आहोत. तरी आपण ही महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो ST महामंडळ कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या बाबतीत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण काल दिनांक 22 फेब्रुवारी मंगळवारी याचिकेवर झालेल्या सुनावणीला माननीय मुंबई उच्च न्यायालयाने पुढची तारीख दिली आहे. गेल्या जवळपास 3.5 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या ST कर्मचारी कामगार बांधवांच्या संप आणि दुखोट्यावर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ST महामंडळाचे शासना विलिनीकरण ची मागणी सोडून इतर सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे राज्य सरकारने काल उच्च न्यायालयात सांगितले आहे. आता ST कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मुख्य मागणीवर परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ST विलिनीकरणावर सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. हा निर्णय धोरणात्मक असल्याने त्याला वेळ लागेल अशी माहिती राज्य सरकारकडून काल उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष श्री अनिल परब यांनी म्हटले की उच्च न्यायालयाने जी समिती नेमली होती त्याचा अहवाल वकिलांच्या मार्फत कोर्टात सादर केला आहे. न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे अहवालाची एक प्रत कर्मचाऱ्यांच्या वकिलांना पण दिली आहे. आता शाळा कॉलेज सुरू झाले आहेत. लाखो नागरिकांना जो त्रास होतोय तो कमी करावा. ST कर्मचाऱ्यांनी आता कामावर यावे असे आव्हान परिवहन मंत्री श्री अनिल परब यांनी केले आहे. ST महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी ST कर्मचारी बांधवांनी 28 ऑक्टोबरला संपाची म्हणजे आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात लालपरीचे चाके थांबली होती. ST इतिहासात आजवरचा हा सर्वाधिक काळ चाललेला संप आहे व तसेच ST लाखो कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी विलिनीकरण हाच एकमेव पर्याय आहे. या अहवालामुळे सरकारची ST कर्मचाऱ्यांबाबतची भूमिका स्पष्ट होईल असे श्री शशांक राव अध्यक्ष संघर्ष समिती यांनी म्हटले आहे. ॲडव्होकेट श्री गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की भारतीय लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायालय वेदनांवर उपचार करते अशी धारणा आहे. त्यामुळे या अहवालातून सरकार कर्मचाऱ्यांची वैरी आहे की वाली हे सिद्ध होणार आहे. व तसेच राज्याचे परिवहन मंत्री श्री अनिल परब यांनी म्हटले की न्यायालय याबाबत जो काही निर्णय देईल तो सरकार म्हणून आम्हाला मान्य राहील आणि आमच्यावर तो बंधनकारकही असेल असे परिवहन मंत्र्यांनी म्हटले आहे. कालच्या सुनावणीसाठी राज्यातील अनेक ठिकाणाहून बरेच ST कर्मचारी बांधव आले होते. माननीय उच्च न्यायालयाकडून काल त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र उच्च न्यायालयाने शुक्रवारची तारीख दिल्याने त्यांची मोठी निराशा झाली आहे. 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरीही या मुद्द्यावर काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी बांधव फार परेशान आहे. आता परवा शुक्रवारी तर निर्णय लागणार की नाही याकडे सर्व ST कर्मचारी बांधव व नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.